ओपनिंग प्रेयर्स मणिया। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश लोकैर्नवं सागरजातं सगणरघुनाथं वितान्तं सजीवन् साध्वैतावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पादान सह गण ललिता श्री श्री विशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगत पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। कुणाला आठवते आपण मागच्या आठवड्यात काय केलेलं? हा प्रभूजी, मागच्या वेळेस आपण तिसऱ्या अध्यायातले पहिले दोन श्लोक घेतले होते. तर बेसिकली आपण कर्मयोगापासून बुद्धियोगाकडे जी स्टार्टिंग बेसिकली सुरुवात होती असं माझं अंडरस्टँडिंग आहे. आणि त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली अर्जुनाला जी शंका होती की जर बुद्धियोग हा सर्वश्रेष्ठ आणि कृष्ण भावनाच्या बुद्धीतून आहे तर ही कुड हॅव स्टील आय मीन त्याने विचार असू युद्ध टाळायचा विचार केला असता. पण अर्जुनाने कृष्णाला ऍज अ गुरु म्हणून मानलेलं आहे म्हणून ट्रान्सपरंटली त्याने जे मनातलं द्वंद्व चालू होतं की युद्ध मला नाही करायचंय ते आणि कृष्णाचं म्हणणं आहे की तू युद्ध करायला पाहिजे तर ते द्वंद्व मनातलं मिटण्याकरता बेसिकली ही स्टील कीप ऑन आस्किंग त्याच्या मनातले क्वेश्चन्स की तो जो गोंधळलेला आहे तर त्याच्याकरता बेसिकली अर्जुन स्टील कीप ऑन आस्किंग सम ऑफ द क्वेरीज टू कृष्ण की का करायचं मी युद्ध. बरोबर बरोबर। आणि आज अजून थोडस आपण एक दोन गोष्टीकडे अजून लक्ष घातलं तर आपल्याला समजून येतं की कृष्णानी अर्जुनाने जे पहिले 5 प्रश्न विचारलेले त्या पहिल्या 4च उत्तर ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांचं उत्तर कृष्णाने दिलेलं आहे। 1/4 प्रश्न जो आहे त्याचं पार्शल उत्तर वर्णसंकर जो आहे त्याचं पार्शल उत्तर कृष्ण 3 अध्यायामध्ये 24व्या श्लोकात पण देतो। बट अदर दॅन दॅट त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलंय पण कृष्णाने त्याच्या 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये। कृष्णाने अजून त्याला जो 5वा प्रश्न असतो की मी निर्णय घेऊ शकत नाहीये तर त्या निर्णय घेण्याकरता जो एकदम कॉन्क्रीट असं जे सांगायला पाहिजे ते अजून कृष्णाने सांगितलेलं नाहीये। आणि ते कृष्ण ऑलमोस्ट एंड पर्यंत घेऊन जातो भगवद्गीता ह्या प्रश्नाचं उत्तर देता देता। आणि त्याचं कारण हे की त्याला भक्तियोगाबद्दल सांगायचं असतं। भक्तियोगाबद्दल सांगितल्यावरती त्याची भगवद्गीता जी आहे ती कम्प्लीट होऊ शकते। त्यामुळे त्याचा जो इनडिसिजन निर्णय घेऊ शकत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्ण त्याला डायरेक्टली देत नाही पण इनडायरेक्टली देतोय पण अशा रीतीने की तो ज्या स्टेजमध्ये आहे आता त्याला ते कन्फ्युजनच क्रिएट करतोय त्याला। आणि कृष्ण मुद्दामून म्हणजे आपण आता बघाल 5वा अध्याय जेव्हा आपण चालू करू तेव्हा सुद्धा तुम्ही बघाल की असं वाटतंय की कृष्णाने त्याला मस्तपणे एक्सप्लेन केलं आणि अर्जुनाला छान समजलेलं आहे पण मुद्दामून कृष्ण 4थ्या अध्यायाचा 41वा जो म्हणजे सेकंड लास्ट श्लोक आहे त्या श्लोकामध्ये मुद्दामून कृष्ण एक शब्द असा वापरतो ज्याच्यामुळे परत अर्जुन गोंधळतो आणि परत मग तो कृष्णाला परत 5व्या अध्यायामध्ये 1ल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो की बाबा मी गोंधळतोय मी तू एकदा परत हे बोलतो एकदा ते बोलतो तू नक्की तुला काय सांगायचंय मला नीट एक्झॅक्टली सांग मी काय करायला पाहिजे। मुद्दामून कृष्ण ते तसं करतोय सो दॅट ही गेट्स कन्फ्युज अँड
तो प्रश्न विचारेल वेगळ्या वेगळ्या अँगलनी, आणि वेगळ्या वेगळ्या अँगलनी कृष्णाला उत्तर द्यायला कारण मिळेल, आणि ते मिळाल्यामुळे ते कारण उत्तर दिल्यामुळे आपल्यासारख्या लोकांना अजून अजून ज्ञान मिळेल, आपल्याला फायदा होईल. जर का ही भगवद्गीता कृष्णाला फक्त अर्जुनालाच सांगायची असती आणि आपल्याकरता तो मेसेज नसता, तर अर्जुन आणि कृष्णाने जवळजवळ 100 सव्वाशे वर्ष एकत्र काढले, 100च्या वरती, तर तो कधीही सांगू शकला असता ना त्याला. त्याला युद्धभूमीवरतीच सांगायची काय गरज होती, आणि ते पण अशा पद्धतीने जेव्हा संजयाला ती दृष्टी मिळाली आहे त्यावेळी काय सांगायची गरज होती, तो ना आधीही सांगू शकला असता किंवा नंतरही सांगू शकला असता. पण हे खास मेसेज तो आपल्याकरता आहे, आणि हा हे मनात त्याच्या येण्याकरता कारणीभूत काय होतं कोणाला आठवते? का त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला? कोण कोणता सांगेल प्रश्न प्रभूजी? कि मी आता हे म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला आता गुंतवतं युद्धामध्ये, ते युद्ध मी का करायला पाहिजे? हाँ, ते कारण की जर का कृष्ण, स्थितप्रज्ञ हाँ सारखं मला राहायला पाहिजे, तर मग स्थितप्रज्ञ सारखं जर राहणं असेल तर मग मी हे युद्ध का करू, हा त्याचा प्रश्न आहे, राईट? मग तो प्रश्न का त्याच्या मनात आला? कारण की पहिल्यांदा कृष्ण भगवानांनी सांगितलंय की एक तर क्षत्रियाचा धर्म जो आहे तो तुला पाळला पाहिजे, आणि दुसरं जो होतं स्थितप्रज्ञाचं, ते हे होतं बेसिकली की तू मरण आणि जन्म मृत्यू याला काही व्हॅल्यू देऊ नको, कारण की ह्या सगळ्या गोष्टी या फक्त शरीर बेस्ड आहे, ज्या नश्वर आहेत. तर आत्म्या बेस्ड, आत्मा बेस्ड बेसिकली जे आहे त्याच्याकडे फोकस असला पाहिजे, आणि तो फोकस तू तेव्हाच अचीव करू शकतो जेव्हा इंद्रिय बेसिकली ची इंद्रियांची वासना ही तुझी जाईल बेसिकली, असं मला वाटतं प्रभूजी. बर बर अभिनय प्रभूंना पण काहीतरी बोलायचंय. हा प्रभूजी, हरे कृष्ण. प्रभू, तुमचा प्रश्न असा आहे का की अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न का उत्पन्न झाला? हो, म्हणजे आता असं आपण दुसऱ्या अध्याय आपला पूर्ण झाला, ज्याच्यामध्ये कृष्णाने स्थितप्रज्ञ कसा असावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग जेव्हा त्याला हे उत्तर मिळालंय तरी सुद्धा मग अर्जुन का विचारतो की बाबा मला तू ह्या ह्याच्यामध्ये का गुंतवतोय, म्हणून हा प्रश्न का निर्माण झाला? माझ्यामध्ये आपण जो जे आपण सकाम कर्म कसे करावे ह्याबद्दल श्री कृष्ण सांगत आहेत, आणि मग त्यानंतर मग सकाम कर्म करताना परत मग मी युद्ध का करावं, कारण का युद्ध केल्यामुळे हानी तर होणारच आहे. हा पार्शली म्हणून पार्शली बरोबर आहे. अजून एक दुसरं कारण असं आहे की दुसऱ्या अध्यायाच्या 49व्या श्लोकामध्ये दुरेण ह्यवरम कर्म कृष्ण बोलतो, म्हणजे दुरेण म्हणजे दूर ठेवायचं, कशाला? अवरम कर्म. अवरम म्हणजे पाप कर्म. हा, म्हणजे ह्या प्रकारची जी पाप कर्म जी आहेत ही तू बुद्धियोगाद्वारे तू लांब ठेव, स्वतःपासून दूर करताना. म्हणजेच काय आता की एखाद म्हणजे जर का मला हे कोणी सांगितलं तर मला काय वाटेल की मी कोणते काही पाप करत असेल दिवसामध्ये, तर ती पाप कर्म करणं बंद करण, राईट? अर्जुनाने स्वतः तसंच विचार केला की बाबा पाप कर्म त्याच्या दृष्टीने काय आहे, लोकांना मारणं, हा त्यांचा जीव घेणं हे पाप आहे. पण म्हणून तो बोलतोय की एका एका अँगलने तू मला सांगतोय की स्थितप्रज्ञासारखाला तदा योगम वापसी असी, 53व्या श्लोकात तो बोलतो. तर दुसऱ्या ह्याला तू बोलतो की तू म्हणजे युद्ध कर, म्हणून म्हणजे तू अवरम कर्म म्हणजे युद्धामध्ये मी ज्या लोकांना मारणार आहे ते तसा प्रकारचं कर्म बाजूला ठेव म्हणून सांगतो एका स्थितप्रज्ञासारख्याला, आणि नंतर परत मला बोलतो तू युद्ध कर म्हणून. तर मला कळत नाहीये हे काय की मी स्थितप्रज्ञासारखा राहू म्हणजे मारू नको लोकांना, म्हणजे अवरम कर्म नको करू, का मी युद्ध करू आणि लोकांना मारू आणि पाप कर्म करू? हे कॉम्प्लिकेटेड वाटते मला, कन्फ्युजिंग आहे. इक्वी वोकल आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ना की व्यामी श्रेणी व वाक्य, दोन्ही बाजूनी तो त्याचा अर्थ निघतोय ते एक्झॅक्टली काय, तर ते तो इकडे कृष्णाला विचारतोय. हा अर्जुन का विचारतो? कारण अर्जुनाच्या दृष्टीने लोकांना मारणं म्हणजे पाप करणं आणि स्थितप्रज्ञासारखं राहणं म्हणजे लोकांना नाही मारणं, पाप नाही करणं. त्याला त्याच्या दोघांमधला लिंक अजून एस्टॅब्लिश झालेला नाहीये, तो आता ह्या चॅप्टरमध्ये पण नीट होणार नाहीये. 5व्या चॅप्टरमध्ये परत हाच प्रश्न अर्जुन विचारतो कृष्णाला, आणि तिकडे मग कृष्ण
भक्ती योगामध्ये जे आपण कार्य करतो, भक्ती योगामध्ये त्या कार्यामध्ये पाप नसतं। मग कृष्णाची आज्ञा म्हणून युद्ध करणं आणि मग त्या युद्धामध्ये क्षत्रिय धर्म म्हणून लोकांना जरी मारलं जावं लागलं तरी त्याच्यात पाप नाही, कारण ते कृष्णाकरता केलेलं कार्य आहे, कृष्णाची आज्ञा आहे, कृष्णाची इच्छा आहे, त्या पूर्ती करता केलेलं कार्य, आणि त्याच्यामध्ये पुण्य पण नाही लागत आणि पाप पण नाही लागत, स्वतःच्या फायद्याकरता आपण कधी करत नाही। तर तो जो लिंक आहे ती लिंक मिसिंग आहे, म्हणून आता इथे अर्जुन कन्फ्युज आहे। तर आपण चौथ्या अध्यायामध्ये गेल्यावरती आपण हे शिकू, कर्म म्हणजे विकर्म, कर्म आणि अकर्म ह्या तिघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूया आपण। 3.3 श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। हरे कृष्ण। श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत। काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञान योगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो। हरे कृष्ण। हरे कृष्णा, थँक्यू माताजी। आपण बघूया आता, तर तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात विचारलेला एक प्रश्न आहे की बाबा मला निश्चित सांगता, देकं वद निश्चित्य, नक्की माझ्या करता येन श्रेय हम आपनुयाम, नक्की श्रेयकारक असं काय आहे ते मला सांग, म्हणून कृष्णाचा इथे उत्तर द्यायला चालू करतो। म्हणून श्री भगवान उवाच, आपण ह्याचा अर्थ बघितलेला ना, श्री भगवान उवाच, उवाच म्हणजे बोलणं, भगवानला कृष्णाला भगवान का म्हणालेलं आहे, वान म्हणजे जी व्यक्ती ज्याच्याकडे एखादी गोष्ट आहे, तर धनवान म्हणजे ज्याच्याकडे धन आहे तो धनवान, भाग्यवान म्हणजे ज्याचं भाग्य चांगलं आहे तो भाग्यवान, तसंच भगवान म्हणजे ज्याच्याकडे भग आहे तो भगवान, भग म्हणजे काय ऐश्वर, हा आणि शत अशी ऐश्वर आहेत, सहा प्रकारची ऐश्वर आहेत, ती सगळी सगळीच्या सगळी ऐश्वर संपूर्ण क्वांटिटी मध्ये ज्याच्याकडे आहे तो भगवान, आपण भगवान नाही कारण आपल्याकडे ती सहाच्या सहा ऐश्वर नाही आहेत आपल्याकडे। लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, लोके अस्मिन म्हणजे ह्या जगामध्ये, द्विविधा निष्ठा, निष्ठा म्हणजे आपलं फेथ, आपलं विश्वास, आणि तो विश्वास म्हणजे नॉर्मल विश्वास नाही तर निष्ठा असलेला विश्वास, म्हणजे एक हायर लेवलचा विश्वास, आणि दोन प्रकारचे म्हणून द्विविधा। पुरा प्रोक्ता मयानघ, मी तुला हे आधी सांगितलेलं आहे, मयानघ, मया म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, मयानघ म्हणजे ज्या ज्या व्यक्तीचं कधी कोणी ज्यांनी कधी पाप केलेलं नाहीये, ठीक आहे। अनघ, ज्ञान योगेन सांख्यानाम, आता दोन प्रकारचे जे निष्ठा आहेत त्यातला पहिला प्रकार सांगतोय तो ज्ञान योगेन सांख्यानाम, जो पहिला प्रकार आहे तो ज्ञान योग आहे, आणि कोण करतं ते, तर सांख्य जो जी फिलॉसॉफी आहे त्याचं जे इम्प्लिमेंट करतात आपल्या आयुष्यामध्ये ते ती योग ते ती लोक ज्ञान योग फॉलो करतात, आणि कर्म योग आहे ना योगी नाम। आता इकडे गंमत म्हणजे फक्त योगी नाम बोललंय तर कोणत्या प्रकारचा योगी हा सांगितलेला नाहीये, पण ह्याचा उलगड आपल्याला नंतर जसं भक्ती योग चालू होतो त्यावेळी करतो की इकडे भक्ती योगान भक्ती योगी जे आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, ते कर्मयोग करतात। तर आपण आधी दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं की बुद्धियोग ह्या शब्दाचा अर्थ काय, तसं बघितलं तर कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे चार प्रकारच्या योगांबद्दल भगवद्गीते सांगितलेलं आहे, बुद्धियोगाबद्दल कुठेही बोललेलं नाहीये, तरी सुद्धा बुद्धियोगाचा या शब्दाचा प्रयोग झालेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि इथे पण अर्जुन त्याचप्रमाणे प्रश्न विचारतो इथे। तर बुद्धियोग म्हणजे भक्तियोग आणि कर्मयोगाचं कॉम्बिनेशन आहे, जेव्हा आपण इनिशियल लेवलला असतो त्यावेळी तो कर्मयोग असतो, भक्ती कमी असते आणि आपली ड्युटी म्हणून जास्ती असते, पण जेव्हा जेव्हा जसं जसं आपलं कृष्णावरती प्रेम वाढत जातं तसं तसं ती ड्युटी कमी आणि प्रेम जास्ती होतं, म्हणजेच काय की आपण करायचं म्हणून करत नाही तर आपण प्रेमाने आनंदाने करतोय, आणि हा खूप डिफरन्स आहे। इकडे आपण बघाल तिसरं चौथा पाचवा आणि सहाव्या अध्यायामध्ये कृष्णाचा जो मेन कॉन्टेक्स्ट जो आहे
उत्तर जो कृष्ण देतोय, श्लोक बोलतोय, त्याच्यामध्ये मनावरती कंट्रोल करणं आणि मनाला इंद्रिय तृप्तीपासून लांब ठेवणं हा एक मेन कॉन्टेक्स्ट आहे. हा मेन फंडामेंटल जो फाउंडेशन आहे तो बोलतोय. पण मनाला नुसतं बाजूला ठेवणं इंद्रियांपासनं हे डिफिकल्ट आहे. कधी ना कधी मन परत इंद्रियांवरती येणार, मग काय करणार? तर मनाला नुसतं लांब ठेवण्यापेक्षा मनाला इंद्रियांपासून लांब ठेवून पण कोणामध्ये गुंतवून ठेवलं तर त्याला, तर तो मन जास्ती रमेल त्याच्यामध्ये. म्हणजे काय होईल, तर मनाला इंद्रियांचा विसर हळूहळू पर पडत जाईल. तर मनाला डिटॅच करून ठेवण्यापेक्षा चांगल्या गोष्टीमध्ये अटॅच करणं इज बेटर, आणि ते भक्तियोगामध्ये होतं. तर ते जेव्हा होतं त्यावेळी आपलं प्रेम निर्माण होतं आपलं कृष्णावरती. आणि मग नंतर एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला करायची असते ती ड्युटी म्हणून करत नाही, आपण प्रेम म्हणून करतो. एक आई जसं मुलाचं संगोपन करते, ते संगोपन ती ड्युटी म्हणून करत नाही तर मुलावरती प्रेम असतं म्हणून करते. प्रेम असल्यावरती जेव्हा आपण करतो त्यावेळी ड्युटी ऑटोमॅटिकली येते त्याच्यामध्ये. तर ते होतं भक्तियोगामध्ये होतं. आणि त्या प्रकारच्या व्यक्तींना कृष्ण बोलतोय की योगी नाम, म्हणजे ती लोक कर्मयोग करतात ती लोक. आणि आजच्या ह्या स्टेजला, भगवद्गीतेच्या ह्या स्टेजला कर्मयोगाबद्दल कृष्ण बोलतोय, बट जी प्रॅक्टिस करणारी व्यक्ती आहे ती भक्तियोगीच आहे. ओके. तर ज्ञान योग म्हणजे काय आहे? तर हे जी सांख्य फिलॉसॉफी आहे ती आता तेवढी डिटेलमध्ये काय मी जात नाही त्याबद्दल, पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही भागवतम मध्ये तिसऱ्या स्कंधामध्ये 25व्या अध्यायापासून 30व्या अध्यायापर्यंत कपिल मुनी जे आहेत त्यांनी ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ते पण डिटेल म्हणजे ॲट अगेन समरी लेवलच आहे, पण 4-5 अध्यायांमध्ये आहे. प्रत्येक अध्यायाला 30-40 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते वाचू शकता. अगदी समरी, अगदी बेसिक लेवलवरती सांगायचं झालं तर एक अनालिसिस, सांख्य म्हणजेच अनालिसिस इंग्लिश मध्ये. आपण अनालिसिस म्हणजे आपण जेव्हा करतो त्यावेळी आपण काय करतो, तर एक मोठा प्रॉब्लेम असतो त्याला छोट्या 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 प्रॉब्लेम्स मध्ये ब्रेक करतो. मग प्रत्येक प्रॉब्लेम इंडिव्हिज्युअली स्टडी करायचा आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं, आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मी ऑटोमॅटिकली आपल्याला ते वरच्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळायला मदत होते आपल्याला. तर स्पिरिच्युअल नॉलेज जेव्हा मिळवायचं असतं त्यावेळी एक प्रकार असा सुद्धा आहे की सांख्य योगाद्वारे आपण तो शिकू शकतो. आणि सांख्य योग म्हणजे काय? तर जे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत, मटेरियल एलिमेंट्स, त्यांना ब्रेक करायचं आणि शिकायचं. तर कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? तर आपले पंचमहाभूत, म्हणजे 5 झाले ते. नंतर आपली 5 इंद्रिय, 5 इंद्रियामध्ये 5 कर्मेंद्रिय येतात आणि 5 ज्ञानेंद्रिय येतात. हा ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? डोळा. सॉरी, ते कर्मेंद्रिय झाले. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपलं हे सेन्स ऑफ टच, स्पर्श, श्वास, श्वास नाही पण वास घेतो जो आपण तो, नंतर आपल्याला दिसतं, नंतर आपल्याला ऐकू येतं आणि आपल्याला बोलता येतं. तर हे बोलता येतं ना, आपले 5 कोणते झाले? सेन्स ऑफ टच, स्मेल, फॉर्म, आणि हे दिसणं, आणि टेस्ट आहे त्याच्यामध्ये, आणि वास घेणं, बरोबर, बोलणं नाही त्याच्यात. आणि कर्मेंद्रिय म्हणजे ह्या सेन्सेसच्या अनुसरून जी कार्य केली जातात त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. तर ती आपले डोळे, नाक, कान वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये येतात आपले. आता हे झाले, नंतर 3 जे आहे, मन, बुद्धी, अहंकार आलं वगैरे, असं करत करत 24 येतात. आणि 25वा जे आहे ते काल आहे. तर ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअल एलिमेंट्सना ब्रेक करायचं आणि त्यांच्याबद्दल शिकायचं, आणि नंतर मग पूर्ण ज्ञान आहे ते असिम्युलेट करून त्या मेन प्रॉब्लेम बद्दल शिकणं हे सांख्य योग झालं. पण ह्याचं उद्दिष्ट जर तुम्ही बघितलं तर हे सगळं शिकण्यामागे उद्दिष्ट एकच आहे, भगवानाबद्दल शिकणं. जे ही एक इनडायरेक्ट मेथड झाली की मला समजा
माझ्या बायकोबद्दल शिकायचं आहे तर आधी मी तिच्या आईच्या आईबद्दल शिकणार, वडिलांबद्दल शिकणार, भावाबद्दल शिकणार, बहिणीबद्दल शिकणार, मित्रांबद्दल, कॉलेजबद्दल सगळं शिकणार आणि मग मी माझ्या बायकोबद्दल शिकणार. ह्याच्याऐवजी मी स्वतः माझ्या बायकोला विचारू शकतो की मला तुझ्याबद्दल शिकायचं सांग म्हणून, तर ती स्वतः तिच्याबद्दल सांगू शकते. म्हणून इनडायरेक्टली ज्ञान मिळवण्यापेक्षा डायरेक्ट ज्ञानाची पद्धत जास्ती चांगली आहे, आणि म्हणून भक्ती योग इज अ प्रिफर्ड अप्रोच. आणि कृष्ण एकदा नाही दोनदा नाही पण 4-5 वेळा भगवद्गीतेमध्ये बोलतो भक्त्यामाम विजानाति, म्हणजे एक भक्त जो आहे तोच मला संपूर्णपणे जाणू शकतो, त्यामुळे त्याला इनडायरेक्ट पद्धतीने जाण्याची गरजच नाही आहे त्याला. आणि ज्ञान ज्ञान आपण अजून एका दृष्टीने दुष्ट अँगलनी विचारू शकतो आपण की आपलं जी विश्वास असतो त्याच्यामुळे आपल्या ऍक्शन्स होतात आपल्या. आणि आपण हा जो विश्वास आहे तो आपण डेली लाइफ मध्ये पण अप्लाय करतो. आपण समजा एका ठिकाणी एका पब्लिक प्लेस मध्ये एक बॉम्ब ठेवलेला आहे, तर हे ज्ञान जेव्हा मिळतं की अमुक एका ठिकाणी बॉम्ब आहे, तर जास्तीत जास्त लोक काय करतात तिकडनं पळून जातात. कारण त्यांना कळतं बॉम्ब फुटू शकतो आणि आपण आपले मृत्यू होऊ शकतो किंवा आपला खूप मोठी इजा होऊ शकते. कारण मीनिंग त्यांचं जे ज्ञान आहे बॉम्ब बद्दल ते तेवढंच आहे. एखादी व्यक्ती समजा एक सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करते आणि त्याला बॉम्बला डिफ्यूज कसं करणं वगैरे हे सगळं माहित आहे, तो काय करेल, तो लगेच त्याचं जे ड्रेस वगैरे आहे सगळं पूर्ण जग कवर करतात तो ड्रेस घालेल तो, आणि तो बॉम्बच्या दिशेने जाईल आणि तो बॉम्बला तो डिफ्यूज करेल. आता इन्सिडेंट तोच आहे, फक्त ज्ञान वेगळ्या वेगळ्या लेवलचं आहे. आणि ह्याच्यामुळेच आपली विश्वास आपली निष्ठा जी आहे ती बदलते. ज्या लोकांना खूप कमी ज्ञान आहे त्यांची निष्ठा त्यांचा विश्वास पण कमी असतो, आणि ज्यांना चांगलं ज्ञान आहे त्यांची निष्ठा पण जास्ती असते. नाव गीतेच्या बाबतीमध्ये जर आपण वापरायला गेलं तर आपण ह्याबद्दल आधी सुद्धा बोललेलो की गीता ही जी शिकायची आहे त्याचं मेन कारण आहे, गीता जे मेन आपल्याला शिकवते ती कृष्ण कोण आहे, आपण कोण आहोत, आपला त्याच्याशी संबंध काय आहे आणि आपलं कर्तव्य काय आहे, आत्मा म्हणून आणि शरीर म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, ही एक ॲब्सोल्युटली मेन गोष्ट आहे समजण्याची. पण ते कसं करायचं ते गीतेमध्ये डिटेलमध्ये सांगितलं नाही, एवढ्या 700 श्लोकांमध्ये ते समरी लेवलवरती सांगितलंय, डिटेलमध्ये सांगितलंय ते श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे गीता जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला एवढं हे कळलं पाहिजे की बाबा मी आत्मा आहे शरीर नाही, मला कृष्णाची भक्ती करायची, कृष्ण परम पुरुष आहे, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे तो, आणि आपलं डायरेक्ट रिलेशनशिप त्याच्याशी आहे, आपण त्याचे भक्त बनलं पाहिजे. आपण हे आपल्याला ह्या लेवलचं ज्ञान मिळालं पाहिजे. जर का ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे ज्ञान न मिळता जर आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं ज्ञान मिळालं किंवा मिळवण्याचा आपण प्रयत्न केला तर इट इज नॉट अल्टिमेट ज्ञान, इट इज नॉट समथिंग की ज्याच्या कारणाकरता आपण भगवद्गीता शिकायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच तुम्ही बघाल 7वा अध्याय जेव्हा आपण चालू करू शिकायला त्यावेळी दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो अर्जुनाला की हे ज्ञान मिळवल्यानंतर ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यच ज्ञातव्यम अवशिष्यते अवशिष्यते. हे ज्ञान मिळवल्यानंतर असं कोणतंही ज्ञान उरत नाही जे तुला मिळवण्याची गरज आहे म्हणून, असं कृष्ण सांगतोय कोणत्या श्लोकामध्ये, कोणत्या पुराणामध्ये, कोणत्या ग्रंथामध्ये, कोणत्या अध्यायामध्ये तुम्हाला असं लिहिलेलं सापडेल का? प्रयत्न करून बघा की तुम्ही ते ग्रंथ वाचायचा प्रयत्न करा, आणि त्याच्यामध्ये ग्रंथ चालू होण्याआधी तो सांगतोय लेखक सांगतोय की मी हे ज्या ज्ञान देतोय तुम्हाला हे संपूर्ण ज्ञान आहे, ह्याच्या व्यतिरिक्त ज्ञान म्हणजे असं काय नाहीच आहे, आणि हे मिळवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही, पण फक्त भगवद्गीतेमध्ये तुम्हाला सापडेल. कारण का? तर भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते
पिनॅकलचं नाव आहे, अगदी परम ज्ञान म्हणतो तसं आहे, त्याच्यावरती काहीच नाही आहे. आणि हे आपल्याला भक्तियोगाद्वारेच कळू शकतं आपल्याला. आणि पुरा प्रोक्ता मयानगर तो बोलतो, मी आधी पण बोललेलो, तर आधी कधी बोललेला तो, तर दुसऱ्या अध्यायामध्ये 39व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं, एषा ते भीता सांखे बुद्धिर्योगेत विमाम शृणू. मी आत्तापर्यंत तुला जे सांगितलेलं ते अनालिटिकल पद्धतीने सांखे आता सांगितलं, आता बुद्धियोगाद्वारे सांगतोय मी, आणि ते तो आता बोलतोय पुढे. ठीक आहे, आपण आता पुढचा श्लोक बघूया. न कर्मणामनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसना देव सिद्धिं समधि गच्छति. अनुवाद. हरे कृष्ण. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकत नाही, तसेच केवळ संन्यासनेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप महत्वाचा श्लोक आहे हा. तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची धारणा असते मनामध्ये की मी जर कर्म केलं तरच मी कर्मबंधनात काय म्हणतात त्याला अडकू शकतो, मग आपण कर्मच नाही करायचं. मग त्यांच्या दृष्टीने कर्म न करणं म्हणजे काय, तर झोपून राहणं. म्हणजे त्यांना असं वाटतं की झोपणं हे कर्म नाही आहे म्हणून. पण तसं खरं नाही आहे तसं. आणि अगदी प्रॅक्टिकली जरी बघायला गेलं आपण की झोपेल झोपेल माणूस किती झोपेल, एक दिवस, दोन दिवस, शेवटी तर त्याला तो उठेल, कंटाळेल तो, खायला तर लागेल त्याला, त्याला आपले नॅचरल ड्युटीज पण करायला लागतील, पोटात अन्न जाणार, तर ते बाहेर पण पाडावं लागणारच आहे, झोपून झोपून किती करणार, नंतर दोन चार पैसे तरी कमवावे लागणार, त्याला कोण आयुष्यभर खायला देणार त्याला. आणि जर का दोन माणसांनी ठरवलं की बाबा तुला आयुष्यभर आम्ही पोसत राहू, तू झोपत राह वगैरे, तर मग त्याच्याऐवजी कोण तिसरी व्यक्ती काम करते, पण काम तर कोणाला तरी करावं लागणारच आहे ना. म्हणून कृष्ण इथे बोलते की कर्म काम केलं नाही तर तुम्ही कर्मबंधनात अडकणार नाही, ही चुकीची समज आहे. कर्म स्टॉप करून यू कॅनॉट अवॉइड कर्मबंधन. आणि दुसरं काय होतंय, त्यांना वाटतं की एखादी व्यक्तीनी ऑरेंज कलरचे कपडे घातले, भगवा रंगाचे कपडे घातले, तर तो संन्यासी झाला. आणि संन्यासी झाला असेल तर त्याला सगळ्या गोष्टींचा मोह गेला पाहिजे, सगळ्या सोडल्या पाहिजेत, आणि त्याच्यामुळे त्याला परफेक्शन मिळेल. पण ते सुद्धा नाही आहे शक्य. कारण का, तर आपण बघू. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन एक प्रश्न विचारतो 36व्या श्लोकामध्ये, त्याचं कृष्ण उत्तर देतो. आणि पुढे 6व्या अध्यायामध्ये सुद्धा 37 आणि 38व्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो. ते प्रश्न विचारल्यावरतीच आपल्याला कळेल की हे किती अशक्य आहे म्हणून. की नुसतं कपडे घातले संन्यासाचे किंवा नुसतं नावाकरता संन्यास घेतला तर काही माणसाला परफेक्शन मिळत नाही आणि सिद्धी कधी प्राप्त होत नाही ती, त्याच्याकरता काहीतरी करावं लागतं. ते काय करावं लागतं ते कृष्ण सांगेल आपल्याला. कारण 5व्या अध्यायामध्ये सुद्धा कृष्ण दोन दोन श्लोक सांगतो, ज्याचा अर्थ असा आहे की व्यक्ती जेव्हा श्वास घेते, व्यक्ती जेव्हा बघते, झोपते, उठते, चालते, बोलते, आंघोळ करते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कर्म होत राहतात. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा सुद्धा आपण कर्म करत असतो. असं नाही की फक्त एखादं फिजिकली ऍक्टिव्ह अशी ऍक्टिव्हिटी केली तरच कर्म होतं म्हणून. आता हे का सांगतोय कृष्ण अर्जुनाला, तो कृष्ण त्याला सांगतोय की तुझं विचार असे होते की तुला युद्ध करायचं नव्हतं, आणि ज्याच्यातनं तुला असं वाटलं की बाबा मी जर ह्यांना मारलं नाही तर मग मला कर्मबंधनात अडकावं लागणार नाही. कर्मबंधनात अडकणं म्हणजे पाप कर्म केलं तर पापाचं भोगावं लागतं, आणि मग त्याच्याकरता जर जास्ती मोठं पाप असेल तर पाताळात पण जावं लागेल, नरकात पण जावं लागेल. तर अर्जुन त्या विचारसरणीचा होता. तर इथे कृष्ण सांगतोय त्याला की बाबा तू युद्धातनं पलायन जर केलं असं विचार करून की बाबा मी युद्ध नाही केलं तर मी माझ्यातनं पाप होणार नाही, पण ते चुकीचं आहे.
आणि ह्याचं उत्तर कृष्ण दुसऱ्या अध्यायात पण त्याला देतो ना, अथ चेत्वमिमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि तथा स्वधर्मम किर्कींच हित्वा पापम अवाप्स्यसि। तर ते की तू युद्ध केल्याने पाप नाही होणार तुझ्याकडनं, पण युद्ध न केल्याने, क्षत्रिय धर्माचं पालन न केल्याने तुझ्याकडनं पाप होणार, त्यामुळे तू युद्ध कर, युद्ध न करून तू पाप अवॉइड करशील असं शक्य नाहीये। एक अजून एक दुसरा एक हे येतो आपलं, एक स्पिरिच्युअल कल्चर आहे ना आपलं, ज्याच्यामध्ये ज्ञान जे आहे ते व्यवस्थित आपण मिळवायचा प्रयत्न करतो, फिलॉसॉफिकल डिस्कशन्स वगैरे होतात वगैरे, ज्याच्यामुळे आपल्याला कळते की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय ऍक्शन केली, काय कर्म केलं तर काय आपल्याला रिॲक्शन मिळेल वगैरे, आणि त्याच्या बेसिसवरती आपण हे ओळखू शकतो की कर्मबंधन कशामध्ये होऊ शकतं म्हणून वगैरे। आणि कर्म जर आलं तर बंधन आलंच, जर बंधन अवॉइड करायचं असेल तर कर्म एका विशिष्ट पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजेच आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो। आणि जसं आपण एक उदाहरण घेतलेलं ना की समजा एखादा पोलिसमन आहे, त्या पोलिसमनचं कर्तव्य आहे की त्यांनी सोसायटीमध्ये लोकांना प्रोटेक्शन मिळेल अशा प्रकारे वागलं पाहिजे। आता समजा रस्त्यावरती तो उभा आहे पोलिसमन आणि दोन लोकांचं भांडण चालू आहे, आणि एका एक त्याच्यातला खूप स्ट्रॉंग आहे माणूस, दुसरा वीक आहे एकदम, आणि त्या स्ट्रॉंग माणसांनी खूप चांगली शक्ती आहे त्याच्याकडे, त्यांनी त्या म्हणजे कमी शक्ती असलेल्या व्यक्तीला जर त्यांनी मारलं, तर मग पोलिसमननी जर असं बोललं की बाबा मी तर काय त्यांच्यामध्ये भांडण लावलेलं नाहीये, मग मी कशाला सोडवायला जाऊ, हा मी कशाला जाऊ त्या दोघांच्या भांडणामध्ये, तर मग काय होईल, तर तो वीक माणूस जो आहे तो त्या स्ट्रॉंग माणसाकडनं मार खाईल आणि मे बी ते चुकीचंही असेल ते, पण ह्याला टू अ सर्टन एक्सटेंट तो पोलिसमन पण कारणीभूत आहे। जेव्हा तो हे थांबू शकला असता त्यांनी ते थांबवलं नाही, त्याच्या पॉवर मध्ये होतं, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या डिस्क्रिप्शन जॉब डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे ते की त्यांनी ते केलं पाहिजे पण त्यांनी ते केलं नाही। तर ह्या दृष्टीने सुद्धा तो जरी खुर्चीवरती नुसता बसून राहिला आणि असा विचार केला की मी काहीच काम करत नाहीये, म्हणजे मी कर्म करत नाही, म्हणजे मी कर्मबंधनात अडकणार नाही, असा जर विचार केला त्यांनी तर ते चुकीचं असेल, कारण जे केलं पाहिजे ते तो करत नाहीये, जे नाही केलं पाहिजे ते करत नाहीये ते बरोबर आहे, पण जे केलं पाहिजे ते तो न करत असल्यामुळे सुद्धा तो कर्मबंधनात अडकणार। एका डॉक्टरला जर कळलं की एखादी पेशंटला गोळी लागली आहे आणि तो बोलला की मी करणार नाही ऑपरेट, मी तर काय त्याला गोळी नाही मारली, तर मग ते सुद्धा बरोबर नाही, कारण डॉक्टरचं ते कर्तव्य आहे की त्यांनी पेशंटला उपचार केले पाहिजेत आणि जीव वाचवला पाहिजे त्याचा, मग डॉक्टर असं नाही जर केलं तर तो पण तो चुकीचंच करतोय। तर हे आपलं मटेरियल वर्ल्ड मध्ये जे लॉज आहेत त्यांना सुद्धा ते कळतं, मग स्पिरिच्युअल जे आपले स्क्रिप्चर्स आहेत, शास्त्र आहेत, तर त्यांना तर ते कळणारच ना। त्यामुळे कृष्ण इथे बोलतोय की न करण्याने कर्मबंधनातनं कोणी मुक्त होऊ शकत नाही, सिमिलरली संन्यासातनं आपल्याला मुक्ती मिळेलच असं नाहीये। तर फक्त कोणी आपण संन्यासी जर बघितला तर लगेच आपल्याला वाटतं रे वा 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 संन्यासी आहेत वगैरे, पण इट इज नॉट नेसेसरी की संन्यासाचे कपडे घातले, संन्यासी सारखे कपडे घातले तर त्याच्यातनं त्याला तो अगदी म्हणजे 100% परफेक्ट असेल असं, त्याला त्यातनं मुक्ती मिळेलच असं नाहीये। कारण संन्यास ह्या काय एक स्टेज आहे, एक प्रोसेस आहे ती, की एका स्टेज पर्यंत पोहोचल्यावरती पुढच्या स्टेज पर्यंत कसं पोहोचायचं ती प्रोसेस आहे त्याची, ती प्रोसेस तो सक्सेसफुली पार पाडू शकेल ह्याची काही गॅरंटी नाही ना, आणि कपडे घातल्यावरती कोणी फक्त तसं करेल ह्याची कोणी गॅरंटी नाही आहे। त्यामुळे जर का आपण जर बघितलं दोन व्यक्तींना समोरासमोर ठेवलं, एक आहे जी रेग्युलर वागते आणि एक आहे संन्यासी, तर प्रोबॅबिलिटी की तो संन्यासी ला मोक्ष मिळेल ही जास्ती आहे, कारण ज्या गोष्टी करायच्या नाहीत तो त्यांनी जर नाही केल्या आणि ज्या गोष्टी करायच्या त्यांनी केल्या तर त्याला ती मिळण्याची चान्सेस आहेत, पण ह्याचे चान्सेस कमी आहेत का, तर ह्याला ते अजून त्या स्टेजला तो त्या नॉलेजच्या त्या स्टेजला पोहोचलाच नाहीये ती व्यक्ती। म्हणून संन्यास न घेणं हे बरोबर आहे असं नाहीये, पण संन्यास
फिजिकल लेवलवरती न घेता मेंटल लेवलवरती संन्यास घेणं इज मोर इम्पॉर्टंट. सो दॅट कपडे तर घाला ठीक आहे, कपडे घाला ठीक आहे, पण त्या घातल्यावरती ज्या प्रकारची जी कारकर्म केली पाहिजे, ज्या प्रकारची मानसिक वृत्ती असली पाहिजे ती असणं इम्पॉर्टंट आहे. आता म्हणूनच इथे कृष्ण ह्या पद्धतीने आपल्याला शिकवतोय की नच संन्यास ना देव सिद्धीम समधी गच्छती. नुसतं संन्यास घेऊन माणसाला सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतोय की बाबा तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य आहे की युद्ध करावं आणि तुझ्याकरता तोच मोक्षाचा मार्ग आहे. तू जर आत्ता तुझं काम सोडलंस आणि भिक्षा मागायला घेतली संन्यासासारखी संन्याशा संन्याशी सारखी, तर नॉट नेसेसरी तुला तिकडे मोक्ष मिळेल म्हणून, कारण ते तुझं करता ह्याच्यामध्ये येतच नाही, ते काय म्हणतात तुझ्या धर्मामध्ये येत नाही. हा एक खूप महत्वाचा श्लोक आहे, तुम्ही बहुतेक आधी ऐकलाही असेल. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृति जैर्गुणैः. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असह्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते, म्हणून कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता येत नाही. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. आता आधीच्या श्लोकात काय झालेलं की संन्यास घेणं जेव्हा आपली मेंटल लेवल आपण त्या लेवलला पोचलेलो नसतो, म्हणजे आपण सफिशियंटली मॅच्युअर झालेलो नसतो, त्यावेळी जर कोणी संन्यास घेतला तर देर इज अ गुड चान्स की तो संन्यासिनी जसं वागलं पाहिजे किंवा जसं वागलं नाही पाहिजे त्या प्रकारे तो वागू शकणार नाही. म्हणजेच काय तर तो आपण बोलतो ना खाली पडला तसं होतं, म्हणजे त्यांनी जे केलं पाहिजे ते करत नाही म्हणजे त्याला खाली पडला असं आपण म्हणतो. तर कृष्ण इथे तेच बोलतोय की संन्यास ही एक जी आहे ती मेंटॅलिटी आहे. आणि 6व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण तेच म्हणतो की बाबा पहिल्या पहिल्या श्लोकामध्ये बोलतो कृष्ण की संन्यास हा ही एक मेंटॅलिटी आहे, ती मेंटॅलिटी असणं इज मोर इम्पॉर्टंट कपडे घालण्यापेक्षा किंवा फक्त त्या आश्रमात पदार्पण करण्यापेक्षा त्या प्रकारची मेंटॅलिटी असणं इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे जसं आई लहान मुलाला बोलत नाही की बाबा तुझं शरीर आहे माझं शरीर वेगळं आहे, तू तुझं कृष्णाला सांग तुझं शरीरात संगोपन करायला, मला कशाला सांगतो वगैरे, अशा प्रकारचं आई बोलली तर ते बरोबर नाही. कारण त्या मुलाला त्या लहान वयामध्ये आईच्या प्रेमाची आणि आईच्या संगोपनाची गरज आहे. तसंच आपण स्वतःच म्हणजे जे आपली आध्यात्मिक प्रगती आहे त्याच्याकरता एक पॉझिटिव्ह मार्ग असतो, प्रवृत्ती मार्ग असतो आणि एक निवृत्ती मार्ग असतो. प्रवृत्ती म्हणजे आपल्याला जे करायचंय ते आपण करत राहिलं पाहिजे, आकर्षण त्याच्याकडे ठेवून, ते उद्दिष्टाचं आकर्षण ठेवून. निवृत्ती मार्ग म्हणजे जे नाही करायचंय ते बाजूला ठेवलं पाहिजे. पण गंमत काय होते की एखाद्या व्यक्तीची जर स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जर प्रॉपर झाली नसेल तर मग त्याला तो जेव्हा एखादी गोष्ट बाजूला ठेवतो तर तो लवकर त्याची म्हणजे ती मॅच्युरिटी आल्याच्या आधीपेक्षा तो ठेवल्यामुळे त्याचं मन तिकडेच आकर्षित राहतं. आणि हे आपल्याला पुढच्या श्लोकात कृष्ण शिकवतो. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पण सांगितलं ना की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्या निवर्तते. म्हणजे रसाचं म्हणजे जी टेस्ट आहे म्हणजे जी आवड आहे डिझायर आहे काम वासना आहे तिचं वर्जक करून सुद्धा त्याचं त्या व्यक्तीचं मन त्या विषय वस्तूंकडे राहतं. आणि आपण त्याच्यावरती एक्झाम्पल घेतलेलं की एखाद्या व्यक्तीला गोड खूप खायला आवडत असेल पण त्याला जर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला डायबिटीस झालेला आहे तुम्ही गोड खाऊ नका, तर तो गोडापासून स्वतःला वंचित ठेवतो, लांब राहू शकतो, पण त्याचं मन या गोड ही जी विषय वस्तू आहे त्याच्याकडे कॉन्स्टंटली राहतं. त्यामुळे काय होतंय की कधी ना कधीतरी त्याचा पाय घसरणारच आणि त्या गोड खात राहणार. आणि ते
प्रॉब्लेम आहे. म्हणून काय होतं, संपूर्ण ज्ञान मिळाल्यावरती आपण एखादी गोष्ट ज्ञानाच्या बेसिसवरती जेव्हा आपण ती करतो किंवा करण्याचा टाळतो आपण, त्यावेळी ती तो पाऊल असतं ते बरोबर दुष्ट अँगलनी पडतं, बरोबर रस्त्यावरती असतं. तर इकडे कृष्ण ह्या श्लोकामध्ये सुद्धा तेच सांगतोय की असा कोणताही क्षण जाणार नाही की तुम्ही कार्य करणार नाही. म्हणजे आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे की तू संन्यास घेतला किंवा कर्म नाही केलं तर तू कर्मबंधनात अडकणार नाही असं नाहीये. प्रत्येक क्षणाला तू काही ना काहीतरी कर्म करत असतोस. तू जरी शांत बसलास एका ठिकाणी तरी तू श्वास तर घेणारच घेणार. जरी श्वास घ्यायचं थांबवलं तरी तुझ्या डोक्यात मनात काहीतरी विचार तर चालू असणारच असणार. कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कर्म करतच राहत असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यते ह्यवशः कर्म. कार्यते म्हणजे कर्म करणं आणि ह्यवशः म्हणजे ही अवशः. अवशः मीनिंग ज्याच्यावरती आपल्याला कंट्रोल नाही. वश म्हणजे कंट्रोल असणं, अवशः म्हणजे कंट्रोल नसणं. तर आपल्याला आपल्यावरती काहीही कंट्रोल नाही अशा प्रकारे आपल्याला कर्म करावीच लागतात, हेल्पलेसली. हा म्हणजे अतिशय मनाची इच्छा असो अथवा नसो, असहाय्य झालेलो असतो आपण, पण आपल्याला कर्म करावंच लागतं ऍब्सोल्युटली. म्हणजे काय कृष्ण बोलतोय, हा ज्यांनी जीवांना जीवांकरता सृष्टीची निर्मिती केली त्या सृष्टी मध्ये असताना आपण कर्म करू शकणार नाही असा एकही क्षण जात नाही. ज्यांनी सृष्टीची रचना केली तो सांगतोय, आणि तो सांगताना हे सांगतोय की असहाय्यपणे करतो. म्हणजे आपल्याला म्हणजे ऍब्सोल्युटली झिरो ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. यू ऍब्सोल्युटली कॅनॉट डिसाइड की मी कर्म करणार नाही म्हणून. आणि सर्व प्रकृती जैर गुणही ज इकडे वापरलेलं आहे, तर ज म्हणजे जन्म. जन्म कसला होतो तर कर्माचा जन्म होतो. आणि कशामुळे होतो तर जी क्वालिटीज आपल्यामध्ये जे गुण आहेत आपल्यामध्ये, हा सत्वगुण रजोगुण तमोगुण, आणि त्याच्यातनं होतो. आणि हे क्वालिटीज आपल्याकडनं कुठून येतात तर प्रकृतीकडनं येतात. तर ह्याच्यातनं संपूर्ण ह्याच्यातनं शिकायचं काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे एकही क्षण आपण कर्मापासून वंचित स्वतःला ठेवू शकत नाही. जेव्हा आपल्याला कर्म करावं लागतं त्यावेळी त्या कर्म न करण्यावरती आपल्याला काहीही कंट्रोल नाही. ऍब्सोल्युटली आपण अवश्य अशा पद्धतीने ती कर्म करावी लागतात. आणि आपण जेव्हा कर्म करतो तर ते कर्म जे आपण करतो ती जे सत्वगुण रजगुण तमोगुण ह्याच्यातनं ज्या क्वालिटीज आपल्याकडे आलेल्या असतात त्या क्वालिटीच्या अंडर आपण इन्फ्लुएन्स झालेलो असतो. त्या इन्फ्लुएन्सच्या अंडर आपण ती कर्म करत राहतो. अभिनीत प्रभू तुम्ही हात वरती केलाय. हा प्रभूजी, आता म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली द आन्सर तर द्यायला सुरुवात केलीस. म्हणजे माझ्या मनामध्ये जो प्रश्न होता की आपण म्हणजे अशी वाईट कर्म आपल्याकडून कशी होतात, तर ऑफकोर्स म्हणजे हे जे तीन गुण आहेत तीन गुणांच्या प्रभावामुळे होतात. पण मग हे म्हणजे आपल्यामध्ये हे जे डेव्हलप होतात गुण, हे म्हणजे नुसतंच आपण एकमेकांबद्दल वगैरे म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो त्याच्यामुळेच का आपल्यामध्ये कुठून आधी आलेले असतात हे गुण की ज्याच्यामुळे तो प्रभाव होतो? एक्सलंट, आणि म्हणजे ऍब्सोल्युटली एक्सलंट क्वेश्चन आहे आणि रिअली अप्रिशिएट यू फॉर दिस क्वेश्चन. ओके, ह्याची डिटेलमध्ये उत्तर मला खरं द्यायला आवडेल पण वेळ पण तेवढा नाही आणि टॉपिकच्या पण आपण लांब जाऊ त्याबद्दल. अगदी अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर दोन गोष्टी असतात ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये, आपले कर्म आणि आपल्या वासना, काम वासना. तर ह्याच्यामुळे आपल्याला आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची कर्म करत राहतो. तर होतं काय ह्याच्यामध्ये की ही एक कॅच 22 आपण बोलतो ना तशी सायकल आहे, विशियस सायकल बोलतो ना. ह्या सायकलमधनं निघणं खूप मुश्किल असतं. तर आता गंमत कशी होते बघा, माझ्या अमुक एका प्रकारची कर्म आहेत, अमुक एका प्रकारची वासना आहे, त्यामुळे काय होतं मी अमुक एका प्रकारच्या लोकांच्या सान्निध्यात येतो.
आणि सान्निध्यात येण्याचे प्रकार पण वेगळे असतात. कधी कधी मी ह्या शरीरामध्येच लोकांच्या वेगळ्या वेगळ्या सान्निध्यामध्ये येऊ शकतो. कधी कधी हे शरीर सोडल्यानंतर नव शरीर जेव्हा मी घेतो त्यावेळी अमुक एका प्रकारचे आई वडील, अमुक एका प्रकारचे भाऊ बहीण, नातेवाईक, मित्र, संबंधी वगैरे हे सगळे जे येतात त्या सोसायटीमध्ये जेव्हा मी जन्मतो ती सोसायटीमध्ये जो जन्म मला मिळतो तो माझ्या आधीच्या कर्मांना आणि आधी मी जे घेऊन आलेलो क्वालिटीज आधीच्या जन्मापासून ह्या जन्मामध्ये त्या क्वालिटीजच्या अनुसरून मला एक प्रकारचा जन्म मिळतो. अशा लोकांमध्ये मिळतो जिकडे माझ्या त्या क्वालिटीजना बढावा मिळेल आणि मला जी कर्म जी केलेली आहेत त्याचं मला फळ पण मिळत राहील. त्यानंतर काय होतं की अशा लोकांचं असोसिएशन मिळाल्यामुळे माझी त्या प्रकारची कर्म करण्याची प्रवृत्ती वाढते. माझी माझ्या काम वासना आहेत त्या त्या प्रकारच्या वाढत जातात आणि म्हणून मी अजून अजून त्याच्यामध्ये गुंतत जातो. आता ह्याचाच अर्थ आपण जर लावला तर आपल्याला कळेल की जेव्हा मला सुधरायचं असतं, समजा मी एका खालच्या लेवलला पडतोय त्याच्यानंतर मला सुधरायचं असतं तर सुधरण्याकरता आय हॅव टू सिलेक्ट असोसिएशन ऑफ सेंटली पीपल. बरोबर, की जर का मला एक बेवडा बनायचं आहे, दारुडा बनायचं असेल तर मग मी कोणाची संगत घेणार? जी लोक दारू पितात त्यांची संगत घेणार. जर मला दारू सोडायची असेल तर मी कोणाची संगत घेतली पाहिजे? जे दारू नाही पित त्यांची. हां, तसंच जेव्हा मला आध्यात्मिक मार्गावरती चालायचं आहे तर मग मी कोणाची संगत घेतली पाहिजे? आणि जर मला आध्यात्मिक मार्गापासून लांब जायचं आहे, हां, भौतिक मार्गावरती चालायचं आहे, हां, लोकांना फसवायचं आहे, पैसे कमवायचे मला, किंवा मला कोणाचा समजा खून करायचा आहे वगैरे, अशा प्रकारची जी विचित्र कर्म जर करायची असतील कोणाला तर तो कोणाचा संग घेईल? असे कर्म करणाऱ्या लोकांचा घेईल. आणि ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर असोसिएशन ऑफ डिवोटीज इज ॲब्सोल्युटली द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि ह्या ज्या क्वालिटीज आहेत हे कृष्ण 16व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये सांगतो. दैव असुर आणि दैवी लोक जी आहेत ही त्यांच्याबद्दल कृष्णाने सांगितलेलं आहे. ह्या ज्या क्वालिटीज ज्या असतात ना चांगल्या किंवा वाईट ह्या आपण आपल्या आधीच्या जन्मीपासून पुढच्या जन्मीमध्ये ह्या कॅरी फॉरवर्ड करतो. जसं बँक बॅलन्स कसं दर महिन्याचा कॅरी फॉरवर्ड होतो दुसऱ्या महिन्यामध्ये, तसं हे कॅरी फॉरवर्ड होतं. आणि त्याच्यामुळेच इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण चांगल्या लोकांची कंपनी ठेवणं आणि चांगले कर्म करणं सो दॅट आपली मेंटॅलिटी हळूहळू इम्प्रूव्ह होत जाते आणि मेंटॅलिटी इम्प्रूव्ह झाल्यावरती आपली कर्म अजून इम्प्रूव्ह होतात. म्हणजे इट्स अ काइंड ऑफ अ सायकल. बेसिकली चांगली सायकल असली तर चांगले रिझल्ट मिळतात आणि अजून चांगली सायकल होते. वाईट सायकल असली तर वाईट कर्म होतात आणि अजून वाईट होतं. तुम्हाला एक हे दाखवतो मी. 15व्या अध्यायामध्ये 8वा आणि 9वा श्लोक आहे. ओके, 15व्या अध्यायातला 8 ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. हे कळलं असेल, राईट? आपल्या संकल्पना ज्या असतात त्या ह्या देहाच्या आहेत त्या पुढच्या देहात आपण घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. जर एखाद्या व्यक्तीला समजा खूप खूप पैसा कमवायची किंवा चांगल्या चांगल्या दिसणाऱ्या स्त्रियांच्या संघामध्ये येण्याची इच्छा असेल तर त्याला त्या प्रकारचं शरीर मिळतं. किंवा एखाद्या व्यक्तीला खूप नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर त्याला त्या प्रकारचं शरीर मिळतं. पण एखाद्या व्यक्तीला कृष्ण भक्ती करायची असेल तर त्याला शरीर पण तसंच मिळतं. आणि हे सगळं ना को रिलेटेड आहे. 6व्या अध्यायामध्ये पण अर्जुन एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर पण कृष्णाने याच रिलेशनमध्ये दिलेलं आहे. 9व्या श्लोकाचं अनुवाद असा आहे की अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित असलेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. म्हणजेच काय, तर समजा एखाद्याला खाणं खूप आवडत असेल तर त्याला कृष्ण जीभ पण अशा प्रकारे देतो की तो खाण्याची त्याची इच्छा पूर्ण करू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीला गाणी वगैरे ऐकण्याची, नाही जस्ट एक एक्झाम्पल देतो की म्हणजे आध्यात्मिक नाही पण भौतिक अशी गोष्टी त्याला ऐकायची इच्छा असेल तर त्याला त्या प्रकारचे कान पण देतो कृष्ण त्याप्रमाणे पुढच्या जन्मी. तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. समूह म्हणजे हे ग्रुप ऑफ सेन्सेस जे आहेत त्यांचा तो उपभोग घेतो. तर हे सगळं सांगण्याचं कारण एवढं आहे की जेव्हा आपल्याला कळतंय की आपण ज्या गुणांमुळे इन्फ्लुएन्स होतो, जे गुण आपल्यामध्ये जास्ती असतात आणि त्या गुणांमुळे आपल्याला इन्फ्लुएन्स होतो, त्या प्रकारचे आपण कर्म करतो, त्या प्रकारचं आपल्याला असोसिएशन मिळतं, त्या प्रकारची आपल्या इच्छा निर्माण होतात आणि त्या प्रकारे आपल्याला पुढचा जन्म पुढचं शरीर मिळतं आणि ही सायकल चालत राहते. तर ही जर वाईट सायकल असेल तर त्याला ब्रेक केलीच पाहिजे आणि चांगली सायकल असेल तर त्याला वाढवत राहिलं पाहिजे. वाईट सायकल ब्रेक करायची असेल तर तुम्हाला असोसिएशन ऑफ डिवोटीज मिळालं पाहिजे आणि गुरुची कृपा मिळाली पाहिजे, त्याच्याशिवाय ते वाईट सायकल ती ब्रेक होणं शक्य नसतं. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम प्रणाम. प्रभूजी. मला इथे एक म्हणजे असं विचारायचं होतं की म्हणजे आपला तुम्ही आता जसं सांगितलं की आपण कर्म केल्यापासून राहू शकत नाही क्षणभरी, मग असं म्हणजे कर्म करायचं की म्हणजे भगवंतांना ठेवूनच कर्म करायचं का एव्हरी टाइम असं? एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि हाच आहे भक्ती योग. म्हणजे कृष्णाचं स्मरण 24 तास राहिलं पाहिजे आणि 1 सेकंदाकरता सुद्धा कृष्णाचं विस्मरण नाही झालं पाहिजे. हे आहे भक्ती योग. तर ते आपल्याला आता डिफिकल्ट वाटतंय कारण आपण 24 तास भौतिक गोष्टींचा विचार करतो आणि क्वचित कधीतरी कृष्णाचं आपल्याला स्मरण होतं, म्हणून ते आपल्याला डिफिकल्ट वाटतं. म्हणून काय करायचं, तर एक लहान मूल कसं छोटे छोटी 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 पावलं पुढे टाकतो आणि हळूहळू जातो पुढे, त्याप्रमाणे आपण करायचं हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट आपल्या आयुष्यात कृष्णा रिलेटेड आणत राहायची आणि भौतिक गोष्ट एक एक कमी करत राहायची. हळूहळूहळू करायचं, ते होतं प्रॅक्टिकली. म्हणजे असं नाही इम्पॉसिबल नाही आहे ते आणि एवढं जास्ती डिफिकल्ट पण नाही आहे. आपण उगीच ते मेंटल ब्लॉक आपल्या मनात ठेवतो. आता अगदी साधी गोष्ट सांगायची झाली तर बरीच लोक अगदी खाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नॉनव्हेज भलेही सोडतात पण त्यांना कांदा लसूण सोडायला खूप डिफिकल्ट जातं. मग नंतर जेव्हा ते इस्कॉन मध्ये येतात, जेवण इस्कॉनचा प्रसाद वगैरे खातात आणि त्यांना कळतं की ह्याच्यात कांदा लसूण नाही, मग त्यांना आश्चर्य वाटतं, अरे कांदा लसूण शिवाय इतकं चांगलं जेवण बनू शकतं. मग हळूहळू मग ती लोक स्वतः घरी विदाउट कांदा लसूण एक 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 दोन 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 असे पदार्थ बनवायला सुरू करतात आणि मग त्यांना कळतं की अरे कांदा लसूण सोडल्यावरती आपल्याला तर काहीही फरक पडला नाही, काहीही जाणवलं नाही. माझा भाऊ आत्ता दीक्षा घेतली त्यांनी आणि तर काही महिन्याआधी त्यांनी कांदा लसूण खाणं बंद केलेलं. तर मग जेव्हा वहिनी जेवण बनवायची त्यावेळी वहिनीला पण आश्चर्य वाटायचं की अरे कांदा लसूण न बनवता सुद्धा जेवण सगळ्याच्या सगळं एवढं चांगलं चवदार आहे, काहीही फरक पडत नाही त्याच्यानी. आणि मग तिन्ही पण नंतर मग कांदा लसूण शिवाय जेवण बनवणं कम्प्लिटली चालू केलं तिने. तर हा फक्त आपला एक मेंटल ब्लॉक असतो आणि तसाच मेंटल ब्लॉक भक्तीच्या मार्गावरती चालताना सुद्धा असतो. आपल्याला असं वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी भौतिक मी हा करते दररोज दररोज तर मी कशा सोडणार, पण ते काय नाही हळूहळू सोडतो. आणि गंमत म्हणजे तिकडेच कृष्णाची आपल्यावरती कृपा असते, तो आपल्याकडनं त्या गोष्टी हळूहळू सोडवून घेतो. मग आपल्याला कळतं की आपल्याला असं वाटतं सुरुवातीला की आपण चालतोय भक्ती मार्गावरती, पण आपल्याला नंतर कळायला लागते की मागणं कृष्णा धक्का देत होता म्हणून आपण चालू शकलो. तर कृष्णावरती विश्वास ठेवायचा आणि चालणं चालू करायचं, तो आपल्याला बरोबर घेऊन जाईल पुढच्या मार्गावरती. ओके हरे प्रभूजी, कृष्णा. थँक्यू प्रभूजी, खूप थँक छान यू. एक्सप्लेन करतो. हरे हरे कृष्ण. कृष्णा.